साईकेवलन मेडिकल फाउंडेशन याच्यामार्फत आपण कॉमन मेडिकल फॅसिलिटी सेंटर जे आहे श्रीरामपूरमधील बेलापूर येथे आपण करतो आहे. मला वाटतं की हा भारतातला एक युनिक प्रोजेक्ट आहे. खूप वेळा असं आपण पाहतो की रुग्ण जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा जो उपचाराचा खर्च आहे हा खूप जास्त आहे आणि अचानक आजारपण उद्भवल्यामुळे खूप लोकांचे त्याचं नियोजन केलेलं नसतं त्या गोष्टीचं. तर मला वाटतं की साई खेमन मेडिकल फाउंडेशन हे रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी तर असणारच आहे. म्हणजे कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कुठली फॅसिलिटी मिळेल, कुठं ऑपरेशन होईल, कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल, हे मार्गदर्शन तर तुम्हाला मिळेल त्या संस्थेमार्फत. पण त्यासोबतच भारतामध्ये खूप साऱ्या स्कीम्स असतात, जसं पंतप्रधान हेल्थ योजना आहे, त्याच्यानंतर मुख्यमंत्री सहायता योजना आहे, त्याच्यानंतर देशभरामध्ये खूप साऱ्या एन जी ओज आहे, सेवाभावी संस्था आहे, जे रुग्णांना 500 रुपयापासून ते 50,000 मदत करतात. त्याच्यामुळे एखादा रुग्ण जर आला तर त्याला मार्गदर्शनासोबतच जी काय आर्थिक मदत त्याला हवी आहे आणि त्याच्यासाठी जी सरकारी पेपरांची किंवा कागदांची पूर्तता करायची त्यासाठी त्याला सहायता दिली जाणार आहे. पण हे झाल्यानंतर समजा त्याला आर्थिक मदत कमी होत असेल तर या वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांना त्या रुग्णांशी डायरेक्ट जोडू दिलं जाणार आहे, जेणेकरून रुग्णांना जो आर्थिक भार सहन करावा लागतो तो त्या काही प्रमाणात आपण कमी करू शकतो. चला तर मग धनुष्य बाणासमोरील बटण दाबून आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदाशिवजी लोखंडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.